नमस्कार मित्रांनो, कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे रविवार, दिनांक 6 ऑगस्ट 2023 हा दिवस आहे. आणि आज आमची सर्व मालवणी वगैरे झालेली आहे, म्हणजेच नांगरणीचं सर्व काम आमचं झालेलं आहे. आणि आज आम्ही पहिल्यांदाच आमचे जे नांगरणीचे बैल आहेत खटाटा आणि काळू, यांना आम्ही चरण्यासाठी सोडलेले आहेत आणि आता कंटिन्यू चरण्यासाठी सोडणार आहोत. आणि आजचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बैलांना सोडलेले आहेत आणि आत्ताच सोडलेले आहेत, दाखवू शकतो. आणि हे दोन बैल आहेत, एक इकडे आहे आणि एक तिकडे आहे. आणि गेल्या वेळेला जेव्हा सोडलेलं होतं, म्हणजे असे नांगरणी काटल करून जेव्हा सोडलेलं होतं, तेव्हा खटाटा आणि काळूची मोठ्या मोठ्या प्रमाणात झोंबी लागली होती. परंतु ती झोंबी अशा पद्धतीने लागली की आत्ता लागू शकते, म्हणजेच त्यांचा जो वाद होता हा वाद चालूच राहिलेला आहे. कारण काळूही पळाला नव्हता आणि खटाटाही पळाला नव्हता, कारण कामावरून येऊन ते दोघेजणं दमले होते आणि झोंबीही सुटली होती आणि पुन्हा लागण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही आहे, मी आहे, आदेश आहे आणि प्रफुल्ली आहे. तर अशा पद्धतीने बैलांना सोडलेलं आहेत. तर पहिलाच दिवस नांगरणीनंतर सोडल्याचा दिवस आहे हा. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आणि हा मित्रांनो आहे सुंदर, त्याला आकाशने वेगळा नेलेला, कारण हा झुसतो ह्या बैलांबरोबर. हा बघा बघा, मस्ती बघा. त्याला बांधतोस ना? हा अच्छा, पोट भरला नाही. अशा पद्धतीने सुंदर निघाला बांधायला वाड्यात आणि इकडे हे दोघेजण चरत आहेत. मित्रांनो, बैलांना इथे हिचकानं काढली नाही आणि इथं अळवी भेटलेली आहे, चूड अळवी म्हणतात. आद्या तिला जरा असं कोयतीन, जरा खाली बघ, मुदाशी कर. हां कर बघू. दुसरं काय वेगळं आहे वाटतं, कायचं अळबी अळबी येणार आहेत वाटतं. ही चूड अळवी आहेत की कसली अळवी आहे ती सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि भरपूर ठिकाणी नाही, कारण गेल्या वर्षी आम्ही 2 वर्षापूर्वी चूड अळवी भरपूर आणि तिला अशा मोठ्या पद्धतीने हे येतात, पण यंदा काय आलेलं नाही आहे. येऊ शकतात आद्या? हां चल राहू दे, असू दे असू दे, ठेव, हिसकू नको, राहू दे. बैल गेलेले आहेत पुढे पाणी वगैरे पियालेत आणि पुढे गेलेत चालायला.
आणि मित्रांनो, बैल चरवता चरवता आम्हाला अळंबी गावलेली आहे आणि ही अळंबी तिथली अळंबी आहे, छोटी छोटी अळंबी आहे आणि हे बघा आदेश काढतो जी अळंबी कशी आहेत, कशा पद्धतीने आहेत हे तुम्हाला सदरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि बैल त्या बाजूला चरत आहेत. मित्रांनो, एकंदरीत निसर्गामध्ये फिरण्याचे हेच फायदे असतात. रोहिणी अळंबी, त्याचप्रमाणे ती वेगळी अळंबी, चूड, त्याच्या पद्धतीने ही अळंबी, ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही पाहत असतो, भाज्या वगैरे पाहत असतो. तर ही अळंबी पाय आलेली आहे, ती बघूया कशा पद्धतीने आहे ती. हा आदेश काढतोय अळंबी, पूर्ण काढणार. आधी ह्या अळंबीचं नाव काय? चितली अळंबी. चितली. हां हां. तर मित्रांनो, तुमच्याकडे ह्या अळंब्यांना काय बोलत असतील ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशी भरपूर झालेली आहेत, ही लागलेली आहेत. आणि जिथे असं भोंबाड वगैरे असतं, ज्याला आमच्या गावठी भाषेत भोंबाड वगैरे म्हणतात, तिथे ही अळंबी खूप आलेली आहेत. आपण पाहू शकता, ही बघा खूप सारी आलेली आहेत, खूप सारी आलेली आहेत ही. आणि ही आज आम्ही काढणार. आणि या अळंब्यांचं यंदाच आमच्याकडे ह्या वर्षाचं उद्घाटन, म्हणजे जी चव म्हणतो आपण, ती करणार आहोत आम्ही. नवं म्हणतात त्याला, नवं करणार आहोत. अशा पद्धतीने. आणि मित्रांनो, खूप वाजलेले आहेत, 2-3 तास बैलांना सोडून झालेले आहेत. एकंदरीत या बैलांच्या चरण्यावरून मला समजलं की काळू आणि खटाटा हे एकमेकांना सोडत नाही आहेत आणि ते झुजणारही नाहीत. कारण काळू हा कसा, त्याचं वयोमान हे कमी होत आहे, म्हणजे वृद्धापकाळकडे, म्हातारपणाकडे जात आहे. आणि खटाटा हा चैतन्यामध्ये येत आहे, म्हणजे तरुणपणामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे काळू हा थोडीशी माघार घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने ते चरत राहणार आहेत आणि जास्तीत जास्त झोंबी लागणार नाही. आणि जर एक ऐन वेळेला झोंबी वगैरे लागली तर रशा सोडून, त्याचप्रमाणे त्यांच्या गळ्यातील वगैरे सोडून, व्यसन वगैरे काढून आम्ही झोंबी लावूच. परंतु झोंबी लागण्याची शक्यता कमी आहे, आणि लागली तर त्या सुंदर आणि खटाट्याची झोंबी लागू शकते. तर मित्रांनो, आजपुरते एवढेच. पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, धन्यवाद. आणि ज्यांनी कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमधून नवीन विषय घेऊन. धन्यवाद.